इथंच थांबूया. असं सगळ्याच असे लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सोडून दहाबुकडे सरांचं. दहाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि दहाबुकडे सर पण आहे. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून दहाबुकडे सर. दहाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील. आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. आरोग्य विभागाचा राम नाम राम नाम राम नाम आरोग्य विभागाचा आरोग्य विभागाचा आरोग्य विभागाचा आरोग्य विभागाचा राम नाम सत्य हे राम नाम सत्य हे. विटात आरोग्य विभागाची काढली अंत्ययात्रा. पोलीस आणि आंदोलकांच्या जोरदार झटापट. खानापूर तालुक्यात आरोग्य विभागाने कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची बोगस आकडेवारी जाहीर केली आहे. या बोगस आकडेवारीच्या आणि आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात अंत्ययात्रा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांच्या जोरदार झटापट झाली. तुमच्यावर काही रोष नाही. सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांनी आरोग्य विभागाने केलेल्या बोगस आकडेवारीचा निषेध म्हणून आज आरोग्य विभागाची अंत्ययात्रा काढली. सरकारच्या मदतीपासून मृत रुग्णांचे कुटुंब वंचित राहू नये, त्यांना मदतीचा मदत व्हावी, तसेच सदरची आकडेवारी दुरुस्त करून यादी प्रसिद्ध करावी अशा मागणींसाठी आज आंदोलन करण्यात आले होते. चला पाहूया काय म्हणाले शंकर मोहिते. जे आपल्या तालुक्यामधील कोरोनाने मयत झालेले रुग्ण आहेत त्या जवळजवळ 400 ते 500 रुग्णांची नावं आपल्या आरोग्य विभागाच्या यादीमध्ये समाविष्ट नाही आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार येणाऱ्या काळामध्ये जर सरकारची काही 1.5-2 लाख जी काय असेल ती मदत आकड्यामध्ये न सांगता जी काही शासनाची येईल ती मदत या मदतीपासून हे सर्व लोक वंचित राहतील. आज आम्ही प्रतिकात्मक 20 लोक फक्त बोलवलेले आहेत की ज्यांच्या घरातील व्यक्ती मृत आहे परंतु त्यांचं या यादीमध्ये नाव समाविष्ट नाही आहे. ती यादीसुद्धा आम्ही आणलेली आहे. ती जी इथं फक्त प्रतिकात्मकच आम्ही जी बोलवलेत ॲक्च्युली तो आकडा भरपूर आहे परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आम्ही प्रतिकात्मक आंदोलन करायचं आणि शासनाला सहकार्य करायचं ह्या भावनेतून आम्ही अतिशय छोट्या प्रमाणात हे आंदोलन केलेलं आहे. आमची सर्वसामान्य सर्व लोकांची फक्त एवढीच आपल्याला माफक मागणी आहे की ज्या लोकांचे मयत झालेले आहेत घरातले त्यांच्या घरावर तर दुःखाचा डोंगर कोसळलेलाच आहे. त्यांची आर्थिक हानी देखील झालेली आहे आणि एवढं झाल्यानंतर देखील त्यांच्या घरातला माणूस गेलेला आहे त्यांच्यातून. आणि हे सर्व होत असताना जर येणाऱ्या काळामध्ये शासनाकडून जर काही त्यांना जर त्यांच्या कुटुंबियांना मदत झाली तर त्यांचं कुटुंब कुठंतरी थोडं सावरल. परंतु आपल्या ज्या काही शासनाच्या काही गाईडलाईन आहेत
आणि आपली जी काही यंत्रणा आहे या यंत्रणेमध्ये कोणताही ताळमेळ नसल्यामुळं ह्या आधीपासून हे सर्व लोक राहिलेले आहेत वंचित. त्यामुळं आमची आपणाला 10 दिवसापूर्वी आम्ही एक इशारा दिला होता की 10 दिवसामध्ये ही सर्व लोकांची नावं या यादीमध्ये समाविष्ट करावीत, परंतु आमच्या आव्हानाला कोणत्याही प्रकारचा शासनाकडून आपणाकडून आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारचा आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळं आम्हाला हे असं वाईट आणि घाट म्हणजे वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करावं लागलं. आम्हाला माहिती आहे, आम्ही सुद्धा हे जाणतो, पोलीस असतील, आपण स्वतः असाल, आरोग्य अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, SP साहेब असतील, यांनी सगळ्यांनी कोरोनाच्या काळामध्ये काम चांगलं केलं आहे का? तर केलं आहे. आम्ही ते सुद्धा म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये कौतुक करायला सुद्धा कमी पडत नाही. तुम्हाला साहेब माहित आहे, पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर आपल्या तालुक्याचं कौतुक करणारा शंकर मोहिते एकमेव माणूस होता. परंतु हे होत असताना देखील ह्या गोष्टीसुद्धा आम्हाला लोकांच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत, कारण ह्या गोष्टी ह्या लोकांच्या जीवनमरणाशी निगडीत आहेत, त्यांचं कुटुंब यांच्यामुळे उभं राहू शकतं. साहेब, अशी कित्येक उदाहरणं आहेत की ज्यांच्या घरामध्ये 2 वर्षाचा 4 वर्षाचा मुलगा आहे, महिला एकटी राहिल्या, त्यांचा वडील म्हणजे पुरुष करता कोरोनाने मयत झालेला आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये सासू म्हातारी असती, त्या महिलेने जगायचं कसं, कुणाकडे बघायचं? आणि ह्या परिस्थितीमध्ये जर ह्याशी यादीमध्ये जर नाव नाही आली, शासनाची जी काय आता तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही त्या मुलांचा शैक्षणिक खर्च सुद्धा करणार आहात, आणि ही जर अशी नावं जर त्याच्यामधून वंचित राहील तर त्या लोकांनी कुणाकडे बघायचं? त्यामुळं आम्ही ह्या लोकांच्या आग्रहास्तवर आमच्याकडे भरपूर लोकांच्या तक्रारी आल्या, आणि त्यामुळं आम्ही 10 दिवसापूर्वी आंदोलन तुम्हाला निवेदन दिलं होतं, आणि त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळेच आम्हाला हे आज आंदोलन करावं लागलं होतं. आपलं जे काय मत आहे आणि आज आपण यादी जाहीर करावी, यादी जाहीर जर आज नाही झाली आणि ज्या लोकांची नावं यादीमध्ये नाहीत त्या लोकांची जर यादीमध्ये त्या नावं नसतील तर आम्ही पोलीस प्रशासनाला कालच सांगितलेलं आहे, त्यांनी यादी जर जाहीर केली तर आम्ही कोणत्याही प्रकारचं दुसरं कोणतंही आंदोलन करणार नाही. मात्र यादी जाहीर नाही झाली तर मात्र आम्ही रस्त्यावर जाऊन बसणार आहे, आणि आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते झाले तर आम्ही त्याला कोणीही डगमगणार नाही. वाळूजचे 2 मयत आहेत, त्यांचे तर यादी कुठं मयतची नावच नाहीत, म्हणजे मयतचा दाखला त्यांनी दाखलाच घेऊ शकत नाहीत. कोरोनाचा तर विषय सोडून द्या, मग या लोकांनी बघायचं कुणाकडं? बरं, त्यांच्या घरी 2 भाऊसख्य मेलेले आहेत. साहेब, तुम्ही मगाशी अडवत होता, आम्ही काही उभंच असं करत नाही, आम्हाला काही वाईट वाटत नाही या गोष्टीचं, पण हे बरोबर नाही. आज तुम्ही आता यादी साहेब आमची तुम्हाला प्रामाणिक पाय पडून तुम्हाला सांगतो, तुमच्या यादी आज जाहीर करा, ह्या लोकांची सगळ्यांची नावं यादीमध्ये येऊ द्या, आमचं काही तुमच्यावर रोष नाही, उलट आम्ही तुमचा आभार मानू. झालेल्या रुग्णांना कोरोनाने मयत झालेल्या रुग्णांना धिक्कार असो, धिक्कार असो. हे बघा, टोटल एकूण देत आहेत 626, त्यापैकी सध्या आपल्या रेकॉर्डवर 320 आहेत, 215 पोर्टलला दिसत नाही ते आपण खात्री करायला लागलेलं आहे. ऑनलाईन चेक करायची प्रोसेस चालू आहे, 4 ते 8 दिवसामध्ये आपण फायनल आकडा आपल्या तालुक्याचा करत आहे. तुम्ही आता ह्याच्यामध्ये 626 मयत आहेत कोरोनानं, हे तर मान्य आहे तुम्हाला? बरोबर. आता तुम्ही 119 डिक्लेअर केलेलं आहे, 320 फायनल केले आपण आता, आज फायनल केलं ना तुम्ही, म्हणजे आमच्या मागणीनंतर तुम्ही 320 आकडा आज तुम्ही फायनल केलाय. आता अजून राहिले किती? 620 मधले 320 गेले, मग अजून 300 लोक राहिली. बरोबर, ती किती आहेत आउट ऑफ स्टेट? किती आहेत? 90 आहेत. पण 90 626 मधनं जर समजा 90 वजा झाली तरी सर्वसाधारण 550 राहतात. 550 लोक आहेत ती तर ह्याच्यामध्ये आली पाहिजेत ना यादीमध्ये. ते आता तुम्ही आज किती जाहीर करताय? आता तुमच्याकडे आता ट्रेस किती झाली? 320 झाली ट्रेस. बरोबर, आणि आता राहिले किती? 170 कसं अजून कमी पडतील? मग नाही, आउट ऑफ डिस्ट्रिक्ट 90 धरली तर 370 + 90 = 410 झाली. आपला आकडा नाही, 170 प्रायव्हेट असली तरी सुद्धा तुमच्याकडे ते आकडेवारी. प्रायव्हेटचा रुग्ण सुद्धा ह्या मयेच्या यादीमध्ये आला पाहिजे ना आपल्या? आपण दिला देतोय, आम्ही खात्री करतोय. नाही नाही, मग एवढे दिवस लागण्या मागं काय कारण? तुम्हाला आम्ही 10 दिवसापूर्वी तुम्हाला आम्ही सांगितलं. बघा, प्रोसिजर कशी आहे, समजा पेशंट प्रायव्हेटला जरी ऍडमिट झाला
त्याची टेस्ट केलेली असती किंवा नसती. कधी कधी पेशंट रिफर केला जातो हायर सेंटरला, पण टेस्ट काही येत नाही तोपर्यंत रिपोर्ट दुर्दैवाने पेशंट एक्सपायर होतो. त्यावेळी रिपोर्ट आल्यानंतर नक्की टेस्ट झाल्या का खात्री करावी लागते, आणि त्याप्रमाणे जर टेस्टचा रिपोर्ट आला तरच ते पोर्टलवर अपलोड होतं, अन्यथा होत नाही. हा प्रॉब्लेम आहे. म्हणून आपण प्रायव्हेटची यादी, डिस्ट्रिक्टची यादी कालच देत ऑडिट झालेलं आहे सगळ्या हॉस्पिटलचं. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट आपण खात्री करतोय आणि पोर्टलला घेतोय. तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला न्याय द्यायची आपली भूमिका, आणि एक सुद्धा लाभार्थी राहणार. डॉक्टर साहेबांनी शब्द दिलाय आपणाला, यामधून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही. आता 626 आपल्या तालुक्यामध्ये आज रोजीपर्यंत मयत झालेला हा आकडा तरी आपणाला आता प्रशासनाकडून आपणाला जाहीर झालेला आहे. आणि यामधून यांनी पूर्वी जाहीर केलेले आकडे वगळता जे उर्वरित आहेत त्यामधील आज त्यांनी 320 पुन्हा आज जाहीर केलेले आहेत, म्हणजे जवळजवळ 500 दरम्यान आज आकडा जाहीर होतोय. त्यामुळं राहिलेली जी काय 70-80 आहेत ती पण 4 दिवसामध्ये तुम्ही ती पण घ्या. आणि हे याच्यामध्ये आता ही जी आमच्याकडे यादी आहे याच्यामधला एकही माणूस कुठला वंचित राहिला नाही पाहिजे. ही सगळ्या लोकांची आता याच्यामध्ये आपल्याकडे त्यासाठीच ही सगळे लोक आलेले आहेत. हे काय कुठले आंदोलनवाले नाहीत, हे ज्यांच्या घरातली मयत आहेत ती लोक आहेत सगळी. तालुक्यातल्या प्रत्येक लाभार्थीला आपण न्याय देऊ ही आमची जबाबदारी आहे. फक्त आपणाला वेळ जरा द्या. डबल एक नाव आले, डबल 3 नाव झालेले आहेत. काल आमची चर्चा झालेली आहे ते पण आपण खात्री करून फायनल करतो.